स्थानिक गुन्हे शाखा वर्धाकडून पोलीस स्टेशन आष्टी हद्दीत अवैध धंद्यावर कारवाई करिता पेट्रोलिंग करीत असताना मुखबिराकडून मिळालेल्या गोपनीय माहितीवरून यातील आरोपी सुनील शिवहरी निकम यांच्या विरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये रेड केला असता आरोपींच्या ताब्यातून देशी विदेशी दारू व मोटरसायकल असा एकूण 1,18,700 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला. हा मुद्देमाल जप्त करून आरोपीने दारू साठा बाहेर जिल्ह्यातून आणल्याने बारमालक यांना आरोपी करण्यात आले. आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन आष्टी येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस स्टेशन आष्टी येथील अंमलदार करीत आहे. महाराष्ट्र TV24 साठी सतीश काळे, वर्धा.